माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत का? अंशांशात्मक अवतार माझ्या विटे वरच्या मार्काचे 24 झाले. विशन्ति चत्वारो तिथि भयो यति जायन्ते प्रणच्चयो मुच्छत खलयनि सकल सुधा धारम यति यनि जायन्ते धरा धरा भय सकल सुधा धरा धरा भय सकल सुधा धरा धरा भय सकल सुधा. या पृथ्वीवर या धरावर तुमच्या आमच्या संरक्षणा करता अंश अंशात्मक जगाच्या मालकाने विशन्ति चत्वारो 24 अवतार घेतले. धरा धरा भय पुनित भयो अधिष्ठितं भय लोकत्रयो जीवितं भय तति कृपायति यति पात्र भयास्तित जायन्ते. या विश्वावरच्या सर्व लोकांच्या सर्व गोष्टीच्या कृपानिह कार्य करता जगाच्या मालकानं अंशांशात्मक अवतार 24 धरले. पण नाव दोनच साजरी सांगितली. दुसरा मुद्दा ऐका, कर्मकांडामध्ये 24 नावाची संध्या आली. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संग्रजनाय नमा, मितविक्रमाय नमा. यदो संध्या स्थित योगो प्रणवृच्छतो भय जायो सर्वस्थितो यत प्रणाभयो माध्यानस्तु अस्तु नो भय जायो संध्या पवित्र जज्ञिरे नद भयो न दशतो जत भयो जज्ञिरे यन पीषादिद कार्याना मगध कला सूत्रे यूत्रेषु भयस्थितानां जाश्वनीलां परायो भासयो नैवं गांजा कसम लिखितम. एक विनंती संयोजकांना, हात जोडून एक विनंती, उद्या बसायची असतं बाबाजी जास्त करावं लागते. आज बऱ्यापैकी महिला आणि पुरुष खाली बसलेत, ज्यांना कपडे मळू द्यावं वाटत नाहीत ते पाठीमागे बसलेत आणि प्रत्येकाचा एक वर्ग ठरलेला असतो. बरेच मागे मागे बसलेत, काही महिला पण इकडे बसल्या, त्यांना वाटलं जर नाहीच बरं सांगितलं तर तिकडून तिकडे उठून जाता येईल असं नका बसं जाऊ, जवळ बसलं पाहिजे. विठाला विठाला. मग अवतार 24 येत, संध्येमध्ये नाव 24 येत, मग माझ्या आळंदीतल्या मालकाने दोनच का निवड येत? याच कारण आहे पूर्णावतार राम कृष्ण. पूर्णावतार राम कृष्ण येणे करोणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे दोन अवतार पूर्ण आहेत. पण जी गोष्ट पूर्ण असती का त्या गोष्टीला किंमत आहे. शेतकरी राजा हा माझा इथं बसलेला, शेतातल्या काट्या तोडण्यासाठी काय लागते? कुऱ्हाड, जहर कुऱ्हाडे. चांगल्या लोहरानं तिला पाणी पाजलंय. जिनच्या पॅन्टीवाल्याला पाणी कळत नाही, लोकांकडे पाणी पित असतं का? ज्याला शेती माहित नाही त्या सुंबळ्याला काय कळणार पाणी कशाला पाजते? हुशार चतुर लोहार कुऱ्हाड टकवीत असताना शेवटीत असताना अग्नीत घालीत असतो आणि अग्नीत घातल्याच्या नंतर पाण्यात बुडवतो शेवटच्या टप्प्यात आणि पुन्हा पाणी खाली सांडतो आणि माती ओली करून कसं कसं पाणी पाजायचं त्याला कळतंय. नाहीतर तिला जर शिल्लक कडक पाणी पाडती खुडखुडती खुडती. पाणी जर मऊ पाजलं तर वाकती. मधल्या प्रतीचं पाणी वाजल्याच्या नंतर खडा खट काट्यात उडते. मग शेतातल्या शेतकऱ्याला शेत साफ करण्यासाठी काट्या कुपट्या तोडायच्या असतील तर कुऱ्हाड लागती. पण कुऱ्हाडीला पूर्ण पण कशात आहे? दांड्यात. दंडाम नैव भयेशी यच्छेदायाम तरुवरे नाम किमज्जायते लोलकम गलसूत्रांबय जायते. जर कुऱ्हाड घेतली आणि शेतात गेला काट्याला दाखवू लागला अशी काट्याल कुऱ्हाड. त्याच्यातली एक बोराटी म्हणली कुऱ्हाडीशिवाय आम्हाला तोडता येत नाही. तू एकच काम कर, याच्यात द्वारा घालून तू बायकूल कुऱ्हाडीचं मंगळसूत्र कर. चाल, कुऱ्हाडीशिवाय काट्या तोडता येत नाही. पूर्णत्व तिथं आहे. जेवायला बसल्याच्या नंतर
जेवण पूर्ण कशान होत असते? पाण्यानं, पाण्यानं, पाण्यानं। ज्वारीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल, हायब्रिडची भाकरी असेल, खोंडीची भाकरी असेल, तांदळाची भाकरी असेल, काय मक्कीची भाकरी असेल, कण्या असतील, घुगरे असतील, पुरणपोळी असेल, बदामाचा शिरा असेल, पण पाणी नसेल तर अपूर्णता। भक्तव्याना वयस्थित जायो घृते सुया भय सुपंगतीना जठरा न लोभति तृप्तंति वासम रसन प्रियं सकल सुधायां जलवोघाति वयन्ति जायं जलवोघाति वयन्ति जायं जलवोघाति वयन्ति जायं। काय जेवायला केले त्याच्यापेक्षा बाजूला पाणी असावं। गावरान तूप आणि पोळ्या वाढल्यात, बाईला पाणी मागितलं होती म्हणली आमच्या इथे तोंडात मारतेत, म्हणलं नको द्वारका, पाणी दिल्याशिवाय जेवणाला पूर्णता नाही, पूर्ण किंमत तिथे आहे। आणि आपल्या देशामध्ये पूर्ण गोष्टीला किंमत आहे। तुमच्याकडे ज्वारी पेरतात का नाही मोठीची? कमी प्रमाण असेल, थोडा भाग जरासा डोंगराळ दिसतो ना, तिच्यासाठी जमीन चांगली लागते। पण कोणती तरी पेरीतच असताना हायब्रिड वगैरे हो, मग ज्या ज्वारीला कणीस येते तिला ज्वारी म्हणतात, आणि जिला कणीस येत नाही तिला काय म्हणतात तुमच्याकडे? बांड। वा चंद्य कीर्तन आता उजळूस तर सोडित नाही। विढाला ज्वारीला दहा पाच कण जरी असतील ज्वारीचे आणि कणीस उमलला असेल तर तिला ज्वारी म्हणतात, ज्वारी हा पूर्ण ताट म्हणतात। आणि ज्याला कणीस येत नाही का तिला बांड म्हणतात। जिंच्या पेंट्यावर डॉक्टर साहेब तुम्ही बी काही मान हलू नका, तुम्हाला बी काही माहीत नाही। भानगड अशी आहे, कणीस आलेलं ताट आणि बिना कणसाचं ज्वारीचं ताट, ज्या ज्वारीच्या ताटाला कणीस येत नाही ते जनावराला खायला गोड असते, ते पालेदार असतंय। कणीस आलेलं ताट कमी गोड असतंय, पण ते बऱ्याच जणाच्या उपयोगात येते। आणि ज्या ज्वारीला कणीस येत नाही ते फक्त जनावराच्याच उपयोगात येत असते। म्हणून ज्वारीला कणीस जर आलं तर फार परिपूर्णता आहे, आणि नाही आलं तर तिला बांड म्हणतात, बांड अपूर्णता आहे। पशूच्या बाबतीत सुद्धा, आपलं तरुच्या बाबतीत सुद्धा, तरुच्या बाबतीत सुद्धा पूर्ण गोष्टीला किंमत आहे। भरलेल्या एक घागर पूर्ण भरलेली आहे आणि एक अर्धी भरलेली आहे, आणि दोन बायकांच्या डोक्यावर दोन घागरी दिल्यात, चलताना कोणतीला त्रास? अर्धीला का पूर्णला? अर्धीला। वा गोड माणसं येतं। ज्या बाईच्या डोक्यावर पूर्ण भरलेली घागर आहे तिला रस्त्यानं चलताना त्रास होत नाही, जिच्यावर अर्धी घागर आहे वजनानं हलकी आहे, पण इतकी बेटी ती अर्धी घागर बेजार करती ना, जे अर्धावट नालायक आहेत का हरामखोर, अर्धावट गोष्टी कुठे बी। तुम्हाला आंब्याचं झाड माहिती आहे ना, आंबा हा अपरिपक्व अवस्थेत तोडला तडशे बाबा की त्याला कैरी म्हणतात, आणि कैरी चिरून हळद आणि मीठ लावून जेवताना नेहरी सोबत कैरी खाताय ती, शक्यतो ते हिवाळ्यात नसते। आता कोणते आंबे कवा येतील तो भाग सोडून द्या, त्याची हे करतायत। अजून जर फारच चतुर्बाई असेल तर त्याचे सालटे काढतील, त्याचा तक्कू करतील, त्याला खिस्ती, मग त्याच्यात साखर घालीन किंवा तेल मीठ टाकून पुन्हा एक लहानस सरासा थोड्या अपरिपक्वाच्या अपरिपक्व मधल्या अवस्थेत आला की त्याची तुमच्याकडे लुंजी म्हणते, है का नाही, त्याची भाजी तयार होती भाजी। आणि पूर्ण परिपक्वाच्या मध्यस्थितीच्या कालाच्या पुढे गेला की त्याला पाड म्हणतात, पाड पाड पाड। मग पाडाच्या अवस्थेत आला की त्याच्या दोन गोष्टी करता येतात, एक तर लोणचं करता येते, अन्यथा रस करता येतो, एक तर लोणचं करता येतंय अन्यथा रस करता येतोय। पण याच्या अलीकडची अवस्था आहे इजळणे, आंबा इजळला, इजळल्याला आंबा बरोबर टपकन खाली पडतो, दाबल्याच्या नंतर निबरडग असतो, पण जर माचात घातला तर जशाला तसं कातड कोयला चिटकत राहतं। आणि त्याचं जर लोणचं घातलं तर लोणचं खराब होतं, त्याचं काही करा तसा जर खाल्ला तर सर्दी लवकर होती। हे इजळणे म्हणजे अपरिपक्व अपूर्ण अवस्था, आणि पूर्ण अवस्था म्हणजे पाडी लागणं। आंब्याच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था। कुठलंही फळ घ्या, या भारतीय संस्कृतीत पूर्ण गोष्टीला किंमत आहे। अर्धी घागर इतकी बेजार करते, पूर्ण घागर जड आहे पण बेजार करत नाही। मग माझ्या ज्ञानोबरायांनी दाखल केलेलं नाव राम आणि कृष्ण ही दोन अवतार पूर्ण आहेत, याच्याकरता यांची नावं साजरी आहेत। विठ्ठला।
एक परमार्थात सहभागी म्हणून या लोकांचं नाव घेणं उचित आहे महाराज. कोणी पंगत दिली असेल, कोणी यजमानपद घेतलं असेल. माधवरावांनी ही जागा आपल्याला उपलब्ध परमार्थासाठी दिली म्हणून पूर्वीपासून परंपरा आहे. या लोकांचं तोंड भरून कौतुक थोडंसं करणं साहजिक आहे. पण कीर्तनात एखादा महाराज सतत जर एखाद्याच माणसाचं इच्छित असेल तर ब्राह्मण हत्येचं पाप लागतंय. इतराची स्तुती आमा ब्रह्म हत्या शास्त्राचा सिद्धांत आहे. फार 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 स्वतःचं लय वर्णन करणं हे सुद्धा गो हत्या समम पापा. विठाला 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 विठाला. फार श्रीमंत पैशावाला, किती पैशावाला, माझ्या देहूतल्या मालकानं त्याच्या पैशाची दखल घेतली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. श्रीमंत पैशावाला होता, श्रीमंत. 7 कोटी घर सोन्याची होती. महाराज 127 विद्वान होते त्याच्याकडे. 127 विद्वान, 127. राजकारणातला डॉन म्हणावा लागन, त्रेतायुगातला डॉन. 127 विद्वान होते म्हणून पंढरपुरातल्या मालकाला सगळ्या अंगाला घाम सुटला होता त्याला मारण्यासाठी. हल्लीच्या राजकर्त्यांकडे त्याच्यातला एक एक जरी विद्वान असायला तर मरेपर्यंत त्याची खुर्ची जाणार नाही. तसे विद्वान यांच्याकडे नसतेत म्हणून कधी येतेत, कधी पडतेत, कधी येतेत, कधी पडतेत, असं होतं यांचं. विठाला विठाला एकशे 127 विद्वान. लंकेचा राजा रावण आणि एवढ्या समर्थपणामध्ये एका संन्याशाला बांधलं. तो संन्याशी बांधून घेणार नव्हता पण बांधला अशा दोरीत. ती दोरी वळली होती सत्य लोकाच्या मालकानं, त्याचं नाव होतं ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाचा अपमान नकोय म्हणून त्या दोरीत बांधून घेतलं होतं. खरं जर दोरी ज्यानं वळली का त्याचाही एकदा कार्यक्रम इचकलता. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदी नाही आईसे सांगितले. चुकीचं काम केलं विधात्यानं. सत्य लोकाचा मालक हालाक हारा मासाचा कुंभार कुलाल हाराचा बापचा आढाचा अखंड मडके गरी तोडे हे 3.5 हाताचे बंगले तयार करायचा कारखाना ज्या सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेवे त्याचा सुद्धा एक दिवशी पाय घसरला होता. मी म्हणत नाही, पुराण सांगते. मी म्हणत नाही, माई काय टप्परे ब्रह्मदेवाच्या विरोधात बोलायला. पुराण सांगते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोने. देऊतले मालक सांगतात पुराणाला किंमत. पण त्या जगाला निर्माण करणाऱ्या विद्वान विद्वान पाय घसरला होता एकदा. पण तितका विद्वान इंजिनियर मी पाहिला नाही. बांधकाम खात्यातला सिव्हिल इंजिनियर, घरासारखी घरं तयार करणारे इंजिनियर आर्किटेक्ट जगात खूप असतील. एका वस्तूसारखी वस्तू तयार करणारी जगात खूप असतील. पण गिरगावच्या बाळूसारखा पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात माझ्यासारखा नाही. एकाही देशात तळशे बाबा तुमच्यासारखा नाही. जर तुमच्या आणि माझ्या अंगठ्याच्या ठश्यासारखे दुसऱ्याचे ठसे असते तर माझ्या माघारीच माझी जमीन दुसऱ्यानं चिकली असती. हे मीच गिरगावचा बाळू आहे. बघा 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 बघा, अंगठ्यावरचे ठसे सुद्धा एकाच्या ठश्यासारखे नाहीत. असा जगातला एकमेव विद्वान तो ब्रह्मदेव आहे. काम चुकलंय, काम चुकलंय त्याबद्दल नाही. मी आधीच ठोका आणलाय. मी नाही आणला, संतांनी मारलाय. माझी काय टप्परी, मी पुन्हा सांगतोय. या लोकांना बोलण्याची माझी मुळीच पात्रता नाही. त्यांच्या पायाला चिटकलेल्या धुळीच्या कणाइतकी सुद्धा पात्रता नाही. पण संत वाङ्मय जे सांगते मी ते तुमच्यामुळे सांगतोय. माझी काय टप्पर आहे. एवढा विद्वान, याच्यातलं एक दुसरं विद्वानपणाचं कौशल्य सांगू का बाबाजी ब्रह्मदेवाचं. जगातलं कुठलंही पात्र करा, सोन्याचं घ्या, तांब्याचं घ्या, पितळाचं घ्या, कुठलंही कुठलंही पात्र घ्या. डॉक्टर कापशे. पण त्या पात्राला सुच्च आग्रह उभय असती तम डोक्याच्या केसासारखं शिद्र पाडा. गोलू महाराज त्याच्यात पदार्थ थांबत नाही, त्याच्यात पाणी थांबत नाही. पण ब्रह्मदेव एवढे चतुरेत, ह्या भांड्याला 9 शिद्र केलेत तरी मनानं याच्यातलं पाणी बाहेर येत नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. काय कौशल्य असेल महाराज. आणि एवढ्या मोठ्या हडामासाचा कुलाल ब्रह्मांडाच्या मालकाच्या नाभी कमळातून जन्माला आलेला विधाता, त्याचा अपमान नकोय.
याचा करता माझ्या मारुतीरायने दिव्य तेजस्वी संन्याशाने स्वतःला बांधून घेतलं, पोहोचले तिथे। रामनामाची ताकद सांगतोय काय, रामनाम शक्तिशाली। बांधल्याच्या नंतर मला असं वाटतंय सगळ्यात पैशावाल्यांना आकली असत्यात असं कधीच नाही, सगळ्या पैशावाल्यांना आकली असत्यात असं डोक्यातलं काढून टाका, आणि ज्यांच्याकडे पैसेच नाहीत त्याला आकली नाहीत हेही डोक्यातलं काढून टाका। पैसे नसल्यामुळं अक्कल गुंग होती, पण अक्कल असती। अजून मी लक्षात ठेवा, या पवित्र देशाचा इतिहास जर पात्र राहिला तर पैशावाल्याच्या जवळ बिना पैशावाल्या माणसांनीच त्यांना सहकार्य केलं। ज्यांच्याकडे पैसे नाहीत का त्यांच्यामुळेच या पैशावाल्यांना बुद्ध्या, आणि त्यांनीच यांना मोठं केलं, इतकी मोठी ताकद आहे। तुम्हाला एक सांगू का राजो, माना न माना, आपल्या देशातले राजकीय क्षेत्रातले लोक चांगल्या गाड्यात बसतात, हे VIP लोकांनं मतदान केलं का रानातले न काम करणारे मतदान केलं काय, माणसं हुशार आहेत बघा बघा बघा, हे का नाही, सर्वसामान्य लोकांनी त्यांना मतदान केलंय म्हणून ते बेटे चांगल्या कपड्यात येशी गाडीत बसायला लागलेत। एक पुन्हा मुद्दा सांगतो, किती शहाणा आचार्य असू द्या किती शहाणा, तुम्ही सामान्य माणसाला साधं मंजाऊ नका, हिस्त लय खुटी ठोकली काय काय लोकायला, उपसत न ती उपसत न उपसत न, बऱ्या बऱ्या लोकायलाच मानायचं, अरे बारखाल्याला बी मानी जा, कधी कधी मानी जा। जगात एकही आचारी नाही, एकही आचारी नाही तडशे बाबा मोठाली लाकडं चुलांगणात टाकल्यावर पेटतील, नाही मोठाली लाकडं पेटण्यासाठी बारखाल्या काळ्या टाकावत लागत असतात, तवा खपक्या लाकडं पेटत असतात कधी कधी लक्षात ठेवा। म्हणून ज्याच्याकडे फार पैसे आहेत हा विद्वान असतो, अद्याप नाही। कंस नालायक होता, मथुरेचा राजा आहे, पैशावाला आहे, नालायक आहे। एक सांगू तुम्हाला, माझ्या पंढरपुरातल्या मालकाने गदायुद्धामध्ये प्रवीण असणारा एक वारकरी सोबत नेला, गदायुद्धामध्ये प्रवीण पण वारकरी बरं, तो वारकरी वारकरी। आमच्याकडे एकदा एक भागवतकर आले, मला वाटतंय आपल्या लोकांनी बी जरा तासात बोललं पाहिजे। आता काय सांगायचं राजे हो तुम्हाला, मी म्हणलं भागवत सांगायचं काय सांगू, तू हंतु काय म्हणाल तू, आणि काय राजे हो आता त्या ठिकाणी भरकान अशा प्रकारे कौरक अशा प्रकारे दळूदळू हाणायला आम्हाला, आणि काय त्या ठिकाणी भीमाला राग आला बरं का, आणि भीमानी पण केला आम्ही दुर्योधनाची मांडी फोडीन आणि त्याचं रक्त पिईल, भीम माळकरी होता, आणि माळकरी पाप्याचं रक्त कसं पिईल, पांडव माळकरी होते, मी काय सांगायचं, पाहती पांडव अखंड वनवासी, पांडव वारकरी येत, मग वारकरी असणारा भीम भजन न करणाऱ्या दुर्योधनाचं रक्त कसं पिईल, चुकीची गोष्ट आहे। गदायुद्धामध्ये प्रवीण माणूस, प्रवीण प्रवीण, एक सांगू का तुम्हाला, राजकारणातला डॉन तडशे बाबा कृष्ण, कृष्णाची कॉलर पकडली भीमान, राजकारणातला एक नंबरचा डॉन, एक नंबरचा, दोन नंबरचे विदुर होते, तीन नंबरचे कनक, पुढचे तुम्ही पहा। तरी पाचवा सांगतो, पाचवा राजकारणातला डॉन त्या माऊलीच्या पोटी जन्माला आलाय, समोर जे पुतळा आहे का, या माऊलीच्या पोटी जन्म घेतला राजकारणातला पाचवा डॉन।
आपण सगळे जिवंत आहेत तोपर्यंत सहावा तसा जन्माला येणे शक्य नाही. कॉलर धरली दडसे बाबा, कमराच्या खाली गदा मारली दुर्योधनाला, पडत नाही म्हणले. हे पंढरपुरातले मालक नियमाच्या बाहेर, पण पंढरपुरातल्या मालकानं दाबून चोपून दाबून चोपून भीम शांत बसला. तोपासून मोठाली लोक बार करायला दाबून चोपून शांत बसले. हो त्याच ऐकावत लागतं, बळवीन शक्ती बोलून इतका विद्वान एक श्रीमंत व्यक्ती होता. 22,000 राजे त्याचे तळपाय चाटीत होते, 22,000 राजे. त्याचं नाव होतं जरासंध. जरा नावाच्या राक्षसनी सांधा जोडा आणि तुझ्या मी विद्वान असतेत का हुशार असतेत का याच्यावर सांगायलो. 22,000 राजे ज्याचे पाय चाटतेत, एवढा मोठा श्रीमंत जरासंध. जरासंध आकलीचा कांदाच नाही ना, दोन कट्ट्या झाल्या असतीन प्राप्ती. हो सासराज नालायक आणि त्या हरामखोर कंसाला पोरगी दिली. त्या पोरीनं त्याचे मायबाप अंधार कोठडीत ठाल लावले. म्हणजे हा पैशावाला होता हाही हरामखोर, तो पैशावाला तोही हरामखोर. या रावणावर आता मधले सोडून द्या तळशे बाबा. रावणाच्या नगरीतले खडे सुद्धा परीस होते. पाषाण परीस भूमी जाबुनंद. श्रीमंती किती असेल मला सांगता येत नाही. 2.25 किलोमीटरचं एकीकडचं भिताड होतं. आहो 165 किलोमीटर, चुकून बोललो, 165 किलोमीटर एकीकडचं लंकेचं भिताड होतं. आणि 2.25 किलोमीटर एकट्याचा राजवाडा होता तो एका प्रधानाचा, त्याचं नाव प्रस्त. वाचून सांगतोय, ऐकून कधीच सांगत नाही. ऐकून फक्त सांगितलं या भागातल्या महात्म्याचं, माधव महाराज मगर सूरज खेडकर. अजून 5 लोक आहेत, पुन्हा 7व्याचं सांगतच नाही. ऐकून चांगलं बोलला तरी पण घरी जाऊन वाचितोय कशात लिहिलेलं असेल. बाकी वाचून सांगतोय, एवढा मोठा श्रीमंत किती बिनाकली सांगतो तळशे बाबा. वानराच्या शेपटीला इस्तू बांधणारा तुमच्या जिल्ह्यात माणूस आहे का? नाही. यन बांधला इस्तू, परिणाम काय झाला सांगतो. भारतीय संस्कृतीतल्या हिंदू संस्कृतीतल्या पुरुषाचं पुरुषार्थ मिशातानी दाढीत आहे. मिशातानी दाढीत आहे. पैशावाला माणूस लो भाजी, पण झाडाचा पाला खाणाऱ्या वानरानं हनुमंत महाबळी दाढी रावणाचे जाळे. पुरुषार्थ जाळला. पुरुषार्थ पहिल्याच दिवशी पहिल्या टप्प्यात पुरुषार्थ जाळला. धार 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 शेपटी पेटली. वैशांतर नावाचा अग्नी आहे. अग्नीचे 14 प्रकार सांगितले. वैशांतर नावाचा अग्नी, बाकीच्या एका ठिकाणी 9, एका ठिकाणी 14 सांगितले. बाकी सर्व अग्नीचा पिता त्याला वैशांतर नावाचा अग्नी म्हणतात. अन्न पचवतो जठर अग्नी. आपण सगळ्या गोष्टी पाकनिष्पत्ती करतो वैशांतर नावाचा अग्नी. यज्ञात वापरतो हविष्य अग्नी. माणसं पेटवतात भरा अग्नी. पाण्याला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी. अग्नीचे प्रकार सांगितले वेगवेगळे. हा वैशांतर नावाचा अग्नीनं पेट घेतला. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. रामनामातली ताकद सांगितली. रामनामातली अख्खी लंका जाळली. आणि कालांतरानं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात विभीषण गेला.
खोट कस हो ऐका ना म्हणले तुम्ही मला राजा कसं काय म्हणता आमच्या मालकाचे पाय धरलेस म्हणून बर ठीक आहे मी प्रभू रामचंद्राचे पाय धरले म्हणून तुम्ही मला राजा म्हणता आणि उद्या जर आज रात्यात माझ्या दादाची मती बदलली म्हणजे रावणाची मती बदलली रावणाची मती बदलली रावणाने युद्ध सोडून पहाटे आंघोळ करून जर प्रभू रामचंद्राच्या पाया पडला तर मग लंका कोणाला म्हणजे रावणालाच मग मला तुला अयोध्या तुला अयोध्या देऊ तर विभीषणाने विचारलं अयोध्येचे मालक प्रभू रामचंद्र आहेत मग तुम्ही कसं काय देऊ अरे माझा मालकच इतका दयाळू आहे माझा मालक इतका दयाळू आहे माझा मालक इतका दयाळू आहे माझ्या मालकासारखा जगात कोणी दयाळू नाही कोणीच दयाळू नाही तू काळजी करू नकोस राजा शब्द साच केला महाराज इतकी ताकद मारुती राय तरी पण एक शंकेची खीर फोटा शिजत होती मारुती रायनं विभीषणाला विचारलं दादा तुला एकांतात बोलायचं रे काय काम आहे काही नाही रे मी पूर्ण लंका जाळली रे पूर्ण लंका जाळली विभीषणाच्या दारात तुळशी वृंदावन होत रावण सात्विक नव्हता असं म्हणायचं नाही रावण फार विद्वान होता रावणाच्या विद्वत्तेला काशीतले मालक प्रसन्न झाले म्हणून तर 7 कोटी घराचं गाव देलत भगवान शिवजीची कृपा आहे रावणावर एवढा विद्वान रावण होता एवढा विद्वान पण आचरणामुळे मातीत गेला म्हणून मोठ्या माणसांचं वाक्य सांगतो तळशे बाबा गाथ्यातले 10-10, 20-25 अभंगण श्लोक पाठ करणारे ना आचरणात राहा तर लोक डोक्यावर घेतील रावण इतका विद्वान होता इतका विद्वान पण आचरणात मातीत गेल्यामुळं 2:18 आपतो हाणला इतका विद्वान त्याच्या विद्वत्तेला प्रसन्न शिवजी झाले विद्वत्तेला प्रसन्न झाले तर 5-5, 10-10 अभंग पाठ असणाऱ्या माझ्यासारख्या 10-5 श्लोक पाठ असणाऱ्या गिरगावकरानं जरा आचरणात वागाव लोक कायमस्वरूपी डोक्यावर घेतील या संप्रदायाला अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे वारकरी संप्रदायात अभ्यासाला किंमत नाही असं म्हणत नाही पण आचरण असेल तर त्याच्या अभ्यासाला किंमत आचरणच जर नसेल तर त्या हरामखोराच्या अभ्यासाला कवडीची किंमत नाही विठाला विठाला तुम्हाला एक सांगतोय राग आला तर येऊ द्या आचरण शून्य माणूस किती जरी विद्वान असेल त्याला बोलून जर तुम्ही पाकिट देत असाल तर तुमच्या बोकंडीवर अर्ध पाप पडतंय आचरण ज्यांचं मातीत गेलंय का खड्ड्यात गेलंय का कारण हा संप्रदाय सांभाळण्यासाठी ज्या व्यक्तीचं योगदान आहे त्या व्यक्तीचं नाव आहे माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे 12 वर्षाची निवृत्ती दादा 10 वर्षाचे ज्ञानोबर आहे 8 वर्षाचे काका आणि 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब हाळण देऊन पैठणला बिना चप्पलच्या गेल्या काय रोड असतील का त्यावेळेला काय परिस्थिती असेल त्यावेळेला कल्पना करा ना चप्पल नाही बूट नाही पायात रस्त्यानं रोड नसतील 700 वर्षापूर्वीची गोष्ट काय परिस्थिती असेल हा संप्रदाय टिकवण्यासाठी जयपत्र घेण्यासाठी आपल्यावरचा आरोप बाजूला करण्यासाठी उगच हा संप्रदाय उंच नेण्यासाठी आळंदीवरनं पैठणला पायी यावा महाराज किती किती पराकाष्ठा असेल किती पराकाष्ठा आणि या संप्रदायाचं आम्ही काम करतो म्हणून ज्या घरी ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या डॉक्टरच्या बायकोनं पाय धुतले आमचे पाय धुतले एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान कोणी विचारलं असतं गिरगावच्या बाळ्याला अरे ज्ञानोबर आहे तुकोबरायचं नाव घेतोस म्हणून लोक तुझे पाय धुतीत बेट्या जरा नीट वाग जाय विठाला विठाला मारुती रायनं बाजून घेतलं विभीषणा पूर्ण लंका जाळली रे पण तुझं घर नाही जाळलं एक बोलू विभीषणा मारुती रायनं सांगितलं मी 11 रुद्र भगवान शिवशंकर आहे धारूरकर शास्त्रीचा एक पुरावा आहे प्रत्येकाच्या दारात तुळस आणि तुळशीत महादेव असतो तुळशी वृंदावन त्याच्यात महादेव असतो पण बाकी सगळ्या राक्षसांच्या दारातल्या तुळशी होरपळून गेल्या
सगळ्या 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 तुलसी सुद्धा जळाले, घर जळाले होते कशा राहत्याल, पण एकमेव असं घर होत त्या घराच्या दारापुढची तुळस आणि तुळशीच्या बाजूची धर्माची पताका लावलेली जशाल तशी शाबित होती, ती पण जळाली नव्हती, ती पण जळाली नव्हती. जी पाषाणाची घरं होती त्याचे रंग जळून गेले, घरं काळी पडली. विभीषणाच्या घराचा कलर सुद्धा, अतु सर्वं प्रसन्नो वास्तु पुरुषाणां वास्तु प्रसन्नो भयस्थितो जायते प्रसन्नायां प्रसन्नस्तु भयस्थिता आक्रशतं दृश्यभयां चक्षुहीताय चम्भयो नयन पर्वोस्थितं प्रसन्नस्तु चक्षु प्ररेका प्ररेक भयस्थिता. नामने कलर, नामने कलर, यालाच म्हणायचं कलर, रंग रंग रंग, हा सुद्धा जळून गेला पण विभीषणाच्या नाही. का का? त्याच्यातलं एक तुम्हाला वृत्त सांगतोय. विभीषणाच्या घरात चार दिवसाच्या कालात ती स्त्री चुलीला हात लावत नव्हती, तुळशी वृंदावनाच्या जवळ जात नव्हती. हे पावित्र्य विभीषणाच्या घरात सांभाळल्या जात होतो, म्हणून विभीषणाच्या दारातली धर्माची पताका आणि तुळस सुद्धा शाबित आहे. पावणे तीन कोटीचं घर एका व्यक्तीचं. वास्तुशांतीला मी गेलो, कीर्तन केलं, सट पाहिलं, बुटाडं ठाला, अलमाऱ्या पाहिल्या, पण तुळस नाही. आमच्या इंजिनियरनं सांगितलंच नाही, पाकिस्तानी होता का तो इंजिनियर आहे, हा बुटाडं ठाला, अलमारी सांगितली, तुळस सांगितली नाही तुला भडव्या, असं कशाला म्हणून बुका लावायचा राहिला होता ना. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पी कधी तुमची नाही का? तुम्ही लई तुकाराम महाराजाची चुलते का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते किती बांध कोरितात. विडाला विडाला एक माणूस लगेच उठला, महाराज आमच्या घरी तुळस आहे. मी गेलो बघायला, घरी तुळस होती तळशे बाबा, पण तुळशीच्या बुडाला जी खोटी ठोकलेली आणि तिला बोकड्या बांधल्या आणि चट्ट्या बोकड्या तुळस खाल्ली. म्हणलं चांडळा नाही लावणारा तू ह्यापेक्षा बरा. लावली पण तिच्या बुडालाच बोकड्या बांधला ना बोकड्या. आणि काय मोठाडपण सांगो तुम्ही, तुळस लावली. जोपासणं महत्वाचा विषय आहे. चला मारुती राय खिन्न झालेत महाराज. खिन्न या शब्दाचा अर्थ विचाराच्या प्रणालीच्या पलीकडची गोष्ट होती. मारुती रायने विचार केला, अख्खं गाव जाळलं, येणे जाळी येणे लंका. बरं लंका जा गाव जाळल्याच्या नंतर तुकोबाराय धन्यता देतात, त्या अर्थी मारुती रायनं काम चांगलं केलं, चांगलं केलं. अहो मोहळ होलीनं धर्मसिद्धांतात पाप सांगितलं. मोहळ 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 कळतं ना तुम्हाला? मोहळ होलीनं पाप सांगितलं, पाप सांगितलं पाप. आमची आजी म्हणायची एकादशीच्या दिवशी मोहळ शेतकऱ्यानं होलू नये. काय असेल ती काही शिकलेली नव्हती, पण एकादशीच्या दिवशी होलू नये. शेतकऱ्याला तर काही पाप लागत नसतं. उगच एक जण एकादशीच्या दिवशी फवारायला गेले, एक जण म्हणला वापस आहे, म्हणलं काहून? एकादशीच्या दिवशी आळ्या मारित असतात का? घरच्या मार त्यांना. हा आज वापस आहे आणि आज फवारा करू देईन सोयाबीनवर, उद्या पाऊस आल्यावर कसा सोयाबीन करत फवारा करायचा आणि त्याच्यावरल्या वाहड्यावर घरच्या मारत्यान. म्हणून शेतकऱ्याला हे अनिष्ट विष्ट काही तसं काही नसतंय, त्यून मोहळाच्या बाबतीत सांगितलं. असो आता बरेच मद भेटते, हा उत्कृष्ट क्वालिटीचा मद आहे. ह्या मधामध्ये फार चविष्ट आणि रुचकर मद आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला गपकनी विचारावा, तुला कधी मोहळ होलीता येतं का? दोन माश्या डब्बीत न्यावा, दोन माश्या डब्बीत न्यावा आणि त्याच्या गालाला डसायला लावा, गाडग्यासारखं थोत्तर होईल त्याचं, मोठ्या रानासारखं ठोत्तर आणून तू गोड गोड मध्ये होलीला कहासा. चला होलीत आहे का? नुसतं ऍडव्हर्टाईज करतो सुंबळ्या. विढाला 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 झालं माहितीये का महाराज, युग सोंभळायचे. एखाद्या गरीब शेतकऱ्यानं असा काळी सगट जर मावळाचा कांदा आणला ना, काळी सगट मावळाचा कांदा रोडवर घेऊन भरायला ना, तर त्याला 50,000 लाखाच्या गाडी चालला म्हणतो, देतो का 5 रुपयाला? इतकी भिकारी यावं लागती. त्यानं काडी सगळ लिंबाची काडी आहे, लिंबाच्या झाडाला बसलेलं मोळ आहे. शेतकरी राजा आहे, गरीब आहे, 2-4 जागेवर धोतर फाटलेलं आहे. त्यानं रोड लावू भरा, घ्या मोहळ घ्या मोहळ. 50 लाखाच्या गाडीतून उतरलाय खपक्या टरबुजावून इथं घालो, देता का 5 रुपयाला? 2-3 माश्या तुझ्या कानात कोचायला पाहिजे, हराम खरा. 5 रुपयाला मागव तू त्या डबक्यातलं, जितके पैसे दिले तितके देवा मागितले, तितके देवात लागत.
युग सांभाळायचं आले हो, युग सांभाळायचं आले म्हणून आपल्या बोकांडी रोग सोडित पंढरपुरातल्या मालकानं विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल। परवाला मागच्या एकादशीला सकाळी सकाळी घरी होतो, एक बाई आली घड घेऊन शाबीत, पोतड्यात झाकून ठुलेला घडेवर का औषधाच पिकिला नाही, तिला काही म्हणता येत नव्हतं केमिकल केमिकल। आमच्या पोरायच्या माईल म्हणलं की दोन तीन डझन खेळ हे ते इतकुले छेत, म्हणलं इतकुले छेत पण ते ओरिजिनल पिकिलेले आहेत, त्या केमिकलमध्ये नाहीत घेतले। पुढे एक बाई होती, काय आणले ह्या लवंगा, त्याच्या नवऱ्याला 72,000 पगार होती, त्याच्या नवऱ्याला 72,000 पगार होती, काय आणल्या मावशी या लवंगा, त्याचा नवरा 71,000 महिन्याला पेत होता। आणि ती म्हणली लवंगा, मी आणलं बाई असू दिन बारीक केळी पण चांगल्या येतात, चांगल्या तिच्या शेतातल्या येतात, हे आपल्याला सवय लागली। हो ज्यानं ओरिजिनल पिकिलं त्याच्याकडून नाही, मग चांदपाशाच्या गाड्यावर मस्त घेता, पैसे देऊ देऊ पिना पाडू पाडू देतं ते तुमचा, त्याची घेऊ नका असं म्हणत नाही, पण आपल्याला एक असा असा एक असं गंडल आलंय, गंडल आलंय, आपल्याला सात्विक आवडतच नाही, आवडतच नाही सात्विक, चला जाऊ द्या। मारुती रायने विचारला, अख्खी लंका जळली, तुझं घर का जळलं नाही, टप 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 गळ्यातून पाणी आलं। आणि मारुती रायने विचारलं बिभीषणा, तुमचं घर मी जाळू शकलो नाही आणि का जळालं नाही असं विचारल्याबरोबर तुम्ही रडता, याच्याबद्दल माझा शब्द वापस घेतो। तर काय सांगितलं माहिती मारुती रायने, मारुती राय म्हणले बिभीषण म्हणले मारुती राय ऐका ऐका ऐका, घर माझं जळालं का नाही याच्यामुळं रडत नाही, मी रडतोय याच्या करता घर माझं जळालं नाही तुम्ही ज्याचे पाय धरायला लावले त्याचंच नाव घेतो तो। तुका मने अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची, तुका मने अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची, देहूतले मालक सांगतात नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला, नामाच्या ताकदीने अग्नी शीतळ झाला। एक याच्यातच एक मुद्द्यात मुद्दा सांगतो, एक शांडिल्या नावाची स्त्री आहे, शांडिल्या नावाची अख्खं गाव पेटलंय महाराज, अख्खं गाव पेटलंय, नामात किती ताकद आहे, अख्खं गाव पेटलं। गाव पेटल्याच्या नंतर माणसं जवळजवळ आले, वेगात आले, सांगितलं आई साहेब आम्ही मरतो, कोणी मरत नाही बासा म्हणले मुकाट्याने, इथं बोंबलू नका, माझ्या भाषेत सांगायलो, तिच्या भाषेत ती म्हणली आरडू नका, ओरडू नका, कन्मा करू नका, गर्दा करू नका, तिची भाषा, पण अशा कोमल भाषेत कोण ऐकत आहे, चांगल्या घनानं चांगल्या घनानं नीट होत नाही, ते सोनाराचा हातोडा कितीक असतो त्यानं काय होणार आहे, दाढ तर नाही पडायची, खपक्या लागतो। बमलू नका म्हणले शांत बसा नाही जळू देत, लोक म्हणले अग्नी जवळजवळ आला कस हो, बाईसाहेब आतमध्ये गेले आणि देवघरात पाण्याचा तांब्या होता तो तांब्या काढला आणि माणसं सगळे आतमध्ये घेतले आणि माणसाच्या बाहेरून पाणी असं नारळाच्या पाण्यानं पानानं शिपडलं, अग्नी तिथं आला की शांत झाला। काय ताकद आहे, जीवनभर भजन करणाऱ्या संत घरी आल्याच्या नंतर त्यांची पाद्यपूजा केली, ज्या साधू महात्म्याने आयुष्यभर देवाचं भजन केलं का, नामाचं चिंतन केलं का, त्या नामधारकाचे पाय धुतले होते आणि त्या नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ होतो, मग नामधारकाच्या पायाचं चरणतीर्थ टाकल्याच्या नंतर अग्नी शांत होतो। एक अख्खी लंका जळाली, अग्नी शंकराच्या शेपटीला आहे, मारुती राय 11 रुद्र आहेत आणि ते मारुती राय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही, प्रतापे सबळ नामाची, अगलगी लंका मे हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई, एकट्या बिभीषणाचं घर राहिलं। बिभीषण मारुती रायला सांगतात पवन सुद्धा, ज्या मालकाचे मला पाय धरायला लावले
त्या राम प्रभूचं मी भजन या घरात करीत बसलो होतो, म्हणून अग्नि माझं घर जाळू शकत नाही, ही राम नामाची ताकद, म्हणून आळंदीतले मालक पवार बाप पहिले